बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये ऑन ड्युटी मद्यपान करणाऱ्या पोलिसांचं अखेर निलंबन झालंय. एबीपी माझाच्या बातमीनंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेंकडनं घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक माहिती देतात. मुकुल, या मद्यपी पोलिसांवर अखेर कारवाई होते. नक्कीच, हा बातमी आपण सकाळी प्रसिद्ध केलेली होती. त्यानंतर पोलीस यंत्रणेने तातडीची एक बैठक घेतलेली होती. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यामध्ये उपस्थित होते. या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की जे चारही मद्यपी पोलीस होते त्या सर्वांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. खरं तर रात्रभर त्यांची चौकशी झालेली होती, जबाब नोंदवलेला होता, मात्र निलंबनाची कारवाई करता करता दुपार उजाडलेली होती. आता दुपारनंतर सायंकाळी पोलीस आयुक्त स्वतः ज्या ठिकाणी हे पोलीस मद्य प्रदर्शन करत होते त्या ठिकाणी जाणार आहे, तिथली पाहणी करणार आहे, तिथल्या नागरिकांशी देखील संवाद साधणार आहे. परंतु असे प्रकार भविष्यामध्ये होऊ नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे की ही जे पोलीस चौकी होती ही टपरीसारखी पोलीस चौकी होती, त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांकडनं हे कृत्य घडलेलं आहे. परंतु यापुढे आता नाशिक शहरामध्ये सुसज्ज पोलीस चौक्या व्हाव्यात यासाठी देखील ते प्रयत्न करणार आहेत. मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.